ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे ते कॅरिस्मॅटिक कार्य करू शकतात. द पीपल हू हॅव होली स्पिरिट कॅन डू द कॅरिस्मॅटिक वर्क ऑफ गॉड. आम्हाला दुसरी गोष्ट परमेश्वराच्या वचनाची गरज आहे. And the second thing we need for that is the word of God. आमचं रक्षण करतं. देवाचं वचन प्रोटेक्ट अस. आम्हाला मार्गदर्शन करतं. गॉड्स देवाचं वचन शोज द वे. समोरच्या व्यक्तीबरोबर काय बोलावं याचं ज्ञान देतं. गॉड्स वर्ड टीचर्स गिव्स अस द नॉलेज टू टॉक विथ पीपल. ती प्रियांनो कॅरिस्मॅटिक मंडळी आहे. And so our church is a charismatic church. ही थांबली नाही पाहिजे. And so this moment जायला पाहिजे. Of the work of God must not stop. नाना प्रकारच्या दबावामुळे must be continuously चळवळ किंवा हा कॅरिस्मॅटिक आमच्यातील असणारा because of many pressure आत्मा थंडावला जातो. Work stops. दुखावला जातो. Work stops. निराश होतो. We become आमचं पुढे चालणं थांबलं जातं. And we stop walking with God. आम्ही जे काय करायला पाहिजे त्यापासून आम्ही वंचित होतो. And whatever we have to do म्हणून भावांना आणि बहिणींना तुम्हाला सतत प्रवाहामध्ये राहायला पाहिजे. सो माय डियर ब्रदर्स वाहता प्रवाह यू मस्ट ऑलवेज बी गोइंग स्वच्छतेला दर्शवतो. स्ट्रीम वाहत्या प्रवाहामध्ये राहिल्यामुळे इज ऑलवेज क्लीन शुद्ध पवित्र बिकम स्थिर मजबूत. इट मेक्स अस होली धैर्यवान होऊया. वी बिकम स्ट्रॉंग अँड वी बिकम देवाचं कार्य करतो. पेशन्स भूआ मला कृपापूर्वी. And God gives us the grace to do his work. प्रियांनो या चळवळीमध्ये भाग घेणं गरजेचं आहे. Everyone must take part in this moment of the work of God. डोळ्याची वासना, the cares of the world, जगाची फुशारकी, the lust of eyes, नाशाकडे नेते. The world's अनेक आध्यात्मिक take us away from God. देवाची सेवक सेविका पतन पावतात. स्पिरिच्युअल सर्वंट्स ऑफ गॉड किंवा त्यांचं पिछाट होते. फॉल फ्रॉम गॉड किंवा प्रियानो ते दे गो बॅक थांबले जातात. दे स्टॉप द वर्क ऑफ गॉड. दे गेट डिप्रेस्ड पुढे नेणार आहे. बट द होली स्पिरिट टेक अस फॉरवर्ड अँड फॉरवर्ड. सो बायबल सेज वॉक राहा इन स्पिरिट. आत्म्याला दुखू नका. आत्म्याला खिन्न करू नका. डिप्रूव पवित्र आत्मा जर तुम्हाला आणि मला सोडून गेला होली स्पिरिट आमची दशा लिव्ज अस शमशोना सारखी होईल. आवर कंडिशन विल बिकम लाइक शमशोन. पवित्र आत्मा सोडून गेला द होली स्पिरिट लेफ्ट लोकांनी त्याचे डोळे फोडून टाकले. अँड द पॅलेस्टाइन्स रिमूव्ड हिज आईज. तो अंध झाला. ही बिकम ब्लाइंड आणि चुकीचं युद्ध तो करू लागला. अँड ही स्टार्टेड डूइंग अ रॉंग बॅटल. माय डियर फ्रेंड्स त्याचा पश्चाताप त्याला कामाला आला. At last, his repentance saved him. He repented before God. परमेश्वरने त्याला पुन्हा दिली. And God gave his power back to him. तुम्हाला पश्चाताप करायची गरज नाहीये. You तुम्ही मागे गेलेले नाही आहात. Repent. तुम्ही इतकं आत्मिक रीतीने ढासळलेले नाही. You are not fallen like the people. You are not back in this work of God. But you need the Holy Spirit. समजण्याची गरज आहे. You need to understand. समजण्यास आहे. तोच प्रियानं नम्र होतो. अँड द पर्सन हू अंडरस्टँड द वर्क ऑफ गॉड ही बिकम्स हंबल. अँड नम्रता प्रभू येशू मधून आमच्यामध्ये लाइक स्टार्स इन द स्काय. ज्यावेळेस आम्ही प्रभू भोजन घेतो द हंबलनेस ऑफ जीसस सांगून आमच्यामध्ये बिकम लाइक दॅट. पवित्र आत्म्याचं धैर्य आमच्यामध्ये येतं. व्हेन वी टेक द होली कम्युनियन वी गेट द पेशन्स ऑफ द भावांना आणि बहिणींनो तुम्हाला प्रभू साठी ब्रदर्स अँड सिस्टर्स सळवळ करणारे बनायला पाहिजे. We always चळवळ करत असताना आम्हाला कोणाला मारायची गरज नाही. कोणाचं हिसकून घ्यायची गरज नाही. मोमेंट दॅट वी हॅव स्टार्टेड त्रास द्यायची गरज नाही. तुम्ही फक्त आत्म्याने भरत जा. देवाचं कार्य नो नीड टू फाइट बट देवाचं कार्य यू नीड टू वॉक तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. द स्पिरिट आशीर्वादाचा मुकुट आहे. डू द वर्क ऑफ द होली स्पिरिट. आमचा मुकुट सैतान हिरावून घेण्याचा प्रयत्न कर. ब्लेसिंग क्राउन फॉर यू. म्हणून संत पौलस म्हणतोय तिमोथ्याला सुयुद्ध कर. This crown from you. युद्ध करणं म्हणजे सैतानाला माग सेंट पॉल सेज सकलच सैतानाला हकलून. यू नीड टू डू अ गुड बॅटल. सैतानाचा पराजय करणं. सो यू नीड टू डिस्ट्रॉय द वर्क ऑफ द डेव्हिल अँड विन ओव्हर द डेव्हिल.